सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांचा आदेश महत्वाचा की संभाजी भिडेंचा? संभाजी भिडे यांनी उतरवला शिवसेना आमदारांचा मास्क. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. महाराष्ट्र सरकारने कोरोनाविरुद्ध निकराची लढाई लढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लढ्याला वॉर अगेन्स्ट व्हायरस हे नाव दिलं आहे. या लढ्यात आपल्या हातात मास्क हीच ढाल आहे, ही ढाल प्रत्येकानं वापरायला पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. वार करायचा असेल तर तलवार आणि वार झेलायचा असेल तर ढाल पाहिजे. हे सुद्धा युद्धच आहे, कोरोनासोबत आपण युद्ध लढतोच आहोत. मी तर तेव्हा असंच म्हटलं होतं, वॉर अगेन्स्ट व्हायरस, संपूर्ण एक वर्ल्ड वॉर सुरू आहे असंच म्हणानं. पण हे युद्ध लढताना आपल्या आता तलवार अजून आलेली नाही आहे, औषध अजून आलेलं नाही आहे, वॅक्सिन धीम्या गतीने येते, मग ढाल तरी पाहिजे. मग ढाल कुठे? ढाल आहे, आणि ती ढाल म्हणजे आपलं मास्क. या लढाईमध्ये मास्क हीच आपली ढाल आहे, आणि ही जर का ढाल आपण काढली किंबोना घालायला विसरलो तर मात्र हा शत्रू जो छुपा शत्रू आहे दिसत नाही, किंबोना काही वेळेला आपल्याच आप्तसखींच्या माध्यमातून आपल्यावरती वार करतो, तो आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा आदेश त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने फाटावर मारला आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि आमदार अनिल बाबर हे दोघे आळसंदे या गावात एका रासायनिक खताच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी आमदार महोदयांनी आपल्या तोंडावर मास्क लावला होता, पण उद्घाटन करताना संभाजी भिडे यांनी त्यांना मास्क उतरवायला सांगितला. भिडेंचा फरमान ऐकताच आमदारांनी मास्क उतरवला आणि मगच उद्घाटन केले. विशेष म्हणजे या आमदारांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, ते स्वतः नेहमी मास्क वापरतात. खरे तर आमदार बाबर यांनी भिडेंनाच मास्क परिधान करायला सांगून शिस्त पालन करायला सांगण्याची गरज होती, पण भिडेंचा शब्द न डावलता त्यांनी मास्क उतरवत उद्घाटन केले. या संपूर्ण कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क परिधान केलेला नव्हता. संभाजी भिडे यांच्या फरमानानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क वापरण्याचे केलेले आवाहन शिवसेना आमदार विसरले की त्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा भिडेंचा आदेश महत्वाचा वाटला असा प्रश्न उपस्थित होतो. कृषी उद्योग समूह या समूहाचा जो उद्घाटन समारंभ सोहळा आपल्या खानापूर अटवाडीचे लोकप्रिय आमदार अनिलभाऊ बाबर भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. त्यानंतर आपल्या अळसंद गावामध्ये जे असणारे सेना उद्योग समूह या समूहाचे याआधीही गोमूत्र आणि गायीच्या तुपाने कोरोना बरा होतो, तसेच त्यांच्याकडील आंबा खाल्ल्यानंतर महिलांना मुले होतात असे अजब विधान संभाजी भिडे यांनी केले होते. माझ्या आईशिवाय मी कोणाला सांगितलं नाही की आम्ही तसे. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना पती पत्न्यांना जोडत्यांना खायला दिले, त्याची पद्धत शिकवली, पद्धत सांगितलं, आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली त्यांना मुलगावा असेल मुलगाच होतो. तसंच गोमूत्र आणि गाईचं तूप हे सुद्धा अत्यंत तीव्र जंतुनाशक आहे. अशा ह्याच्यामध्ये माझं असं मत आहे की शासनाने, केंद्र शासनाने, राज्य शासनाने
या गाईच्या तुपाचा आणि मूत्राचा या सगळ्या बाधित झालेल्या लोकांच्या वरती उपयोग करावा. त्यांना जे पाणी प्यायला द्यायचं, त्यांना खायला द्यायचं, त्या देशी गाईचं तूप आणि गोमूत्र यांचासुद्धा उपयोग करावा, त्याचा फार परिणाम होईल. मी असं वाचलं आहे आयुर्वेदात, कोणत्याही प्रकारचे जंतू आपल्या श्वासावाट्या आत जातात, त्या सगळ्या जंतूचं निर्दालन, त्या सगळ्या जंतूचा नाश करण्याची ताकद गाईच्या तुपा इतके कुठल्याही पदार्थात नाही आहे. तर ते जे आता रोगी कुणी आहेत बाधित, त्यांच्या नाकात दर 3 तासांनी 4 तासांनी एखादं तुपाचं बोट फिरवलं, त्यांना गोमूत्र सकाळ संध्याकाळ प्यायला दिलं, तर ते लवकर बरे होतील. दुर्दैव असं की केंद्र शासन, राज्य शासन या आपल्या असणाऱ्या आणि भगवंतांनी दिलेल्या ह्या चांगल्या गोष्टींचा वापर आग्रहपूर्वक करत नाही आहे. ते केलं तर हे कायमस्वरूपाचं संशोधन बघा पुढच्या पिढ्यांना आपण देऊ शकू हे करावं. सामान्य माणसाने मास्क घातला नसेल तर चौकाचौकात उभा असणारे पोलीस त्यांच्याकडून दंड आकारतात. आणि अशा कार्यक्रमात संभाजी भिडे मास्क घालत नाहीत, आमदारांना घालू देत नाही, त्यांच्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कायदा वेगळा आहे का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय. निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वैश्यधारी न्यूज. धन्यवाद.